अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण आज पाहणार आहोत मस्त गावठी झणझणीत आणि चमचमीत रेसिपी भज्याची आमटी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अद्रक, लसूण, 4 वाळलेल्या मिरच्या, थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे, खडे मसाले सगळे, कोथिंबीर, 2 कांदे, जिरं, 1 चमचा धने घेतले आहेत, हे हवरी तीळ घेतले आहेत। आपण हे सगळं आता मिक्सरला बारीक करून घेऊ। आपला मसाला तयार झालेला आहे, आता आपण फोडणी देऊन घेऊ। तेल तापून झाले आपलं, त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ, जिरं, मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, वाटलेला मसाला टाकून घेऊ। छान फ्राय करून घेऊ मसाला। मसाला तळून झाला आहे आपला, त्यामध्ये पाणी टाकून घेऊ। चवीपुरते मीठ टाकून घेऊ। इथे मी 2 छोटे कांदे चिरून घेतले आहेत, त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। ही लसूण, मिरची, जिरं याची चटणी बनवून घेतली होती, ती टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायची। ही आपलं मिश्रण कालून झालेलं आहे, हे घट्टसर करायचे, खूप पातळ करायचं नाही आपल्याला। आपल्या रश्श्याला छान उकळी आली, आता हे यामध्ये असे सोडून द्यायचे। आपली भाजी शिजत आली आहे, अजून थोड्या वेळ शिजून घेऊ। आपली रेसिपी झालेली आहे, काढून घेते। आपली भज्याची आमटी झालेली आहे। अशा छान छान झणझणीत आणि चमचमीत रेसिपी खाण्यासाठी कोंदेस किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।